पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्स कंपनीच्या कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारोमध्ये आहे. या कर्मचाऱ्यांच्या गाड्या कॅम्पस बाहेर लावल्या जात असल्याचा गैरफायदा घेत गाडी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक नागरिक आणि सिक्युरिटी गार्ड्सने पकडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील टाटा मोटर्स कॅम्पस बाहेर एक व्यक्ती दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने परिसरात रेकी करत होता. हा संपूर्ण प्रकार सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आला. दुचाकी चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला कुठल्याही प्रकारची चाहूल न लागू देता सिक्युरिटी गार्डने ताब्यात घेतले व लगेच चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीचे नाव एकनाथ मुळे असं असून त्याचं वय 27 वर्ष एवढं आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस सध्या करत आहेत.